जुन्नर तालुक्यातील साकोरी गावचे सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ विश्वासराव यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च ढाळत मंगरूळ येथील स्वप्नवेद अनाथालयास मदत केली आहे। या प्रसंगी मोहन शेठ मटाले, गोफणे सर, शिवव्याख्याते सचिन भोजने आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। सध्या असणारे कोरोनाचे संकट त्याचा परिणाम आर्थिक बाबीतही दिसून येत आहे। अशातच अनाथ वृद्ध आश्रम या ठिकाणी होणाऱ्या मदती सुद्धा मंदावलेल्या दिसत आहेत। म्हणूनच वाढदिवसावर होणारा हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा अनाथालयास मदत करावी असे मत सामाजिक कार्यकर्ते पंढरी विश्वासराव यांनी व्यक्त केले। स्वप्नवेद अनाथालयात असणाऱ्या लहान अनाथ 9 महिन्याच्या स्वप्नवेदिका या मुलीला आवश्यक कपडे, साबण, तेल, खाद्यपदार्थ तसेच अनाथालयास किराण्यासह 2500 रुपयाची रोख मदत करण्यात आली। सूत्रसंचालन बाबाजी विश्वासराव यांनी तर आभार पंढरी विश्वासराव यांनी मानले। स्वप्नवेद अनाथालयाला म्हणजे बाकीचा खर्च वगळून वाढदिवसावर मोठा खर्च करायचा ठरलं होतं, पण काही कारणामुळे तो आपण कॅन्सल केलेला आहे। म्हणून शेठने ठरवलं बघा काहीतरी कोणाला तरी मदत करावी म्हणून स्वप्नवेद अनाथालयाला पंढरी शेठच्या वतीनं एक फुलणाई फुलाची पाकळी म्हणून मदत करण्यात येत आहे। ती मदत आम्ही मोहन शेठ यांच्याकडे सुपूर्द करीत आहोत। शेठच्या हस्ते परिवार उपस्थित आमचे मार्गदर्शक मोठे बंधू सर्व या ठिकाणी आम्हाला आदर्श असणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचं देखील या ठिकाणी या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी मनोभरून शब्द समानांनी त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि स्वीकार करो। संघर्ष का मैदान जब तक सफल न हो तब तक नीम चैन की त्यागो तुम, असफलता एक चुनौती है इसलिए संघर्ष का मैदान छोड़कर तुम मत भागो। कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, अशा पद्धतीने त्यांच्या बाबतीमध्ये असंच झालेलं आहे। आणि म्हणून त्यांनी जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड दिलेलं आहे, परंतु आज जर त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या बाबतीत असं म्हणावं लागेल की दिव्य स्वप्न उरी बाळगावं, नित्य नवं आव्हान स्वीकारावं, कर्तृत्वाने जग जिंकावं आणि परिश्रमाचं सोनं व्हावं। बातमी प्रतिनिधी सुनील गहिने, मायभूमी न्यूज, जुन्नर। मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।